कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. पप्पाजी हेल्प मी, पप्पाजी हेल्प मी, हेल्प मी पप्पाजी. एक काय सासूबाने काय केलं हे सासूबाने, मला मी पप्पाजी हेल्प मी की काय हो गया पप्पाजी हेल्प मी. फाल्गुनी पप्पाजी रुपाली 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 मात्रे मजा आली की नाही पण नाही हरकत नाही, पण तुला हे तरी कळलं असेल ना एवाना की मी कुणालाही कुणाच्याही रूपात आणू शकते, रूप बदलवून टाकू शकते. ती शक्ती आहे विरोचकाकडे. पण घाबरू नकोस, हे माझं रूप, रुपाली म्हात्रेचं रूप मी कुणालाही देणार नाही. या रूपाच्याच प्रेमात पडलास की नाही तू, भाळला होतास माझ्यावर ह्याच रूपात, ह्याच रूपात जाळ्या तोडलंय मी तुला शेखर राजाध्यक्ष, ह्याच रूपात या घरावर राज्य केलंय मी, तसच ह्याच रूपात घरातल्या सगळ्यांना एक एक करून संपवणार आहे मी. तुला काय वाटतंय? मला काहीच कळत नाही आता. ही गोष्ट लक्षात येते का पण तुझ्या? जेव्हा शेखरनी रुपालीला नागाशी बोलताना पाहिलं तेव्हा नेत्रा फाल्गुनीच्या बेडरूम मध्ये होती. बरोबर. पण मग जर रुपाली नागाशी बोलत होती आणि ती असते काय, तर मग त्यावेळी नेत्रा फाल्गुनीच्या बेडरूम मध्ये असायला नको. पण मात्या हेच लॉजिक नेत्रावर सुद्धा लागू होत ना. म्हणजे जी नेत्रा अस्तिकाच्या रूपात माझ्या बरोबर राहते, कारण बाबांनी जेव्हा त्या बाईला नागाशी बोलताना पाहिलं तेव्हा ती नेत्रा सुद्धा आमच्या बेडरूम मध्येच होती. पण आता एवढं मात्र नक्की, अस्तिकाच्या रूपातली नेत्रा जे काही सांगते ते सगळं खरं आहे. झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.